नांदेड़ जिले के वजीर सरपरस अशोकराव चौहान ने आज नांदेड़ बल्दिया उजमा में अचानक से विजिट दी। इस मौके पर बल्दिया उजमा के तमाम कारपोरेटर्स व अहदेदारान ने इनसे मुलाकात की। इस मौके पर अशोकराव चौहान की वाहिलाना अंदाज में गुलपोशी भी की गई। नांदेड़ बल्दिया उजमा के स्टैंडिंग कमेटी के चेयरमैन किशोर स्वामी, बल्दिया उजमा के डिप्टी मेयर अब्दुल गफ्फार व दिगर अहदेदारान ने वजीर सरपरस अशोकराव चौहान की मौजूदगी में अपने अपने अहदे की जिम्मेदारी संभाली। इस मौके पर कसी तादाद में बल्दिया उजमा के कारपोरेटर्स, अहदेदारान व दिगर जिम्मेदारान मौजूद थे। मला आनंद आहे, सर्वच गेल्या 5 वर्षांमध्ये महानगरपालिकेमधल्या जवळपास सर्व सदस्यांना आम्ही कुठे ना कुठे काम करायची संधी दिलेली आहे, त्यामुळे स्वामींसारखी अनुभवी स्टँडिंग कमिटीचे चेअरमन मिळालेले आहे, उपमहापौर एक तरुण चेहऱ्याला संधी अब्दुल गफ्फार यांना देण्यात आलेली आहे, आणि सभा बसून त्यांना पोराची पोटनिवडणूक सुद्धा चांगल्या मताने केली, आम्ही जिंकलो आहोत। ओमिक्रॉनमुळे महापालिका आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका लांबणीवर पडणार अशी चर्चा आहे राज्यभर। मला आज सांगणं कठीण आहे, ओमिक्रॉनची जी काही एकंदरीत परिस्थिती आहे त्या परिस्थितीप्रमाणे निर्णय होणं अपेक्षित आहे। आज तरी तशी काही प्रश्न नाही आहे, पण हा निर्णय निवडणूक आयोगाला घ्यावा लागेल। राज्याची जी काही टास्क फोर्स आहे त्या टास्क फोर्सच्या रेकमेंडेशनप्रमाणे या निवडणुका केव्हा घ्यायच्या, कशा घ्यायच्या, कदाचित गरज पडली तर टास्क फोर्सचा पुतळा नांदेडमध्ये आहे, वॉटर सप्लाय स्कीम ही अधिक सक्षम करत आहोत, त्यामुळे आता समोर माझ्यासमोर आहे, पण मी तुम्हाला नक्की त्याचा आढावा घेऊन माहिती देऊ शकेन आणि चांगली प्रगती आहे।